नमस्कार, मी प्रमिला। तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज मी घेणार आहे अंगावरती माप कसं घ्यायचं ते शिकवणार आहे तुम्हाला। तर कधी कधी काय होतं, ब्लाऊज मापाला असतो पण त्याचा प्रॉब्लेम असतो आणि आपल्याला समजत नाही की आपण माप कसं घ्यायचं आणि शोल्डर किती घ्यायचं, कटोरी किती घ्यायची, उंची, आणि मग त्यामुळे आपल्याला तो ब्लाऊज शिवताना जरासा प्रॉब्लेम येतो। आणि मग अंगावर कसं माप घ्यायचं, बहुतेक महिलांचा असा प्रश्न आहे की अंगावर माप आम्हाला घेतच येत नाही। खूप कमेंट आलेलं त्या की ताई एकदा तरी मला अंगावर माप घेऊन तुम्ही दाखवा। तर आज मी खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर चला सुरुवात करूया माप घेण्यासाठी। नमस्कार, या आहे माझ्या मैत्रीण आणि यांच्या याच्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे अंगावर कसं माप घ्यायचं। आणि आपण आता अंगावर माप घेण्यासाठी एक नंबरला घेणार आहोत मागची बाजू। तर मागच्या बाजूला करा ते तर आता आपला जो कान आहे तो कानाचा हा भाग पकडायचा आहे, म्हणजे असा पकडायचा। ही शोल्डरची आपली लाईन आहे तर ह्या लाईन पासून आपला टेप, बघा हा टेप आहे तो असा पकडायचा आणि पूर्ण खाली येऊन पाच बोट या ठिकाणी आपल्याला असे ठेवायचे आहे। किती? पाच बोट। कमरेपर्यंत किती ठेवले? पाच बोट। आता पाच बोट ठेवल्यानंतर आपलं उंची आलेली आहे 13 इंच। किती आलेली आहे? 13 इंच। तर आपण इथे 13 इंच घेणार आहोत। तर बघा आता पूर्ण उंची आपली किती आली? 13 इंच। ही मागील आहे 13 आणि प्लस, तर उंची किती येऊ द्या पाठीमागची। जेव्हा तुम्ही पाच बोटाचे अंतर ठेवशाल तर तुमची उंची कधी तिथे 12.5 येईल किंवा 13 येईल किंवा 14 किंवा 14.5 येईल। तर मग तुम्हाला फक्त त्यामध्ये काय करायचंय, 1 इंच मिळवायचे, म्हणजे 13 प्लस या ठिकाणी घ्यायचे तुम्हाला 1 इंच। आता ही कोणती राहील? मागील। तर मग आपल्याला बरोबर किती येईल? 14 इंच। आता हे माप कोणते? अंगावरील माप। पण हे आहे कटोरीचं माप। कोणतं आहे? तर हे कटोरीचं माप आहे। तर मागील उंची 14 आली तर आपल्याला काय करायचंय, कटोरी चमागचा जो भाग असतो आणि पुढचा जो भाग असतो तिथे क्रॉस पट्टी आपण, म्हणजे ब्रा पट्टी आपण जोडतो। तर 1/2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा असतं पुढील भागासाठी। तर आपण इथे 14 आणि पुढील घेणार आहोत लगेच 14.5। फक्त आपण किती मिळवलंय 14 मध्ये? 1/2 इंच, म्हणजे पुढील लगेच घ्यायचे आहे तुम्ही 14.5। म्हणजेच अंगावर कितीही माप येऊ द्या, पाठीमागची बाजू, फक्त पाठीमागची बाजू पकडा। अंगावर तुमचं माप आलं 13 इंच, तर तुम्ही किती घेतलंय? 14 इंच, 1 इंच मिळून। आणि मग पुढील लगेच तुम्ही 1/2 इंचाने जास्त करायचं। तर ही निघाली आपली उंची। कोणती निघाली? 14 आणि 14.5। तर ही उंची आपली या ठिकाणी निघालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे छातीचं माप। तर छातीचं माप पण कसं घ्यायचं तेही मी तुम्हाला दाखवते। तर जर केस असेल तर किंवा विणी असेल जाडसर किंवा आपल्या साडीचा जो पदर असेल तो नाही घ्यायचा आपल्याला। फक्त बघा आता टेप कसा पकडलाय, पाठीमागची बाजू दाखवा त्यांना एक मिनिट। तर आता या ठिकाणी आपण पदर घेतलेला नाही किंवा केस पण पकडलेली नाही आणि जो हा टेप आहे तो आपल्याला कुठे आला पाहिजे, एकदम आपल्या मोंड्याच्या बाजूला आपल्याला हा टेप आला पाहिजे। समोरची बाजू करा, थोडस हात वरती, आता पुन्हा खाली आणि हात एकदम खाली व्यवस्थित सोडायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं माप घेतलं जाते। आता बघा इथं आले आपलं 33 माप आले। किती? 32 पण नाही, 34 पण नाही, आलंय माप आपलं 33 इंच। तर आता आपल्याला 33 इंच आले तर 33 इंच आपण घेणार आहोत। तर 33 इंच छातीचं माप आलंय 33 इंच। तर 33 न पकडता आपण 1 इंचाने पुढे जाणार आहोत, माग नाही यायचं पण पुढे जायचं। तर मग आपण इथे हे 34 माप घेत आहोत। कितीच? 34। कारण काय होईल, 33 आपण घेऊ शकतो तसं काही प्रॉब्लेम नाही, पण 34 घेतल्यानंतर आपल्याला शोल्डर मोंढा किती घ्यायचा हे आपल्या लक्षात येईल। त्यामुळे आपण कितीचं पकडत आहोत इथं? 34। खूप सोपं आहे, म्हणजे तुमचं जर 34 आहे त्यामध्ये 35 आलं आणि 36 आलं तर मग तुम्ही कोणतं पकडणार आहे? 34 नाही यायचं, 35 पण नाही, तुम्ही 36 पकडायचं। तर आता आपल्याला याचा चौथा भाग करायचा आहे, 34चा चौथा भाग करायचा आहे। तर इथे येईल आपल्या 8.5 इंच। किती येईल?
साढ़े इंच त्यामध्ये आपल्याला मिळवायचे फक्त 1 इंच कटोरीसाठी बरं का कटोरीसाठी 1 इंच आणि प्रिंस कट फोर टक साठी मी तुम्हाला पुन्हा एक अंगवर माप घेऊन दाखवत आणि त्याचंही माप थोडंसं चेंज आहे तेही मी तुम्हाला दाखवत आता आपण 8.5 इथं चौथा भाग घेतलाय चौथीचा खूप सोपं आहे ज्यांना कोणाला म्हणजे वाचता लिहिता येत नसेल ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही किंवा गणितही काही नाही समजत नाही तसं त्याचाही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही टेप पकडायचं आहे फक्त असं चौथीचा आणि तो टेप तुम्हाला असं डबल करायचा आहे डबल केला त्यानंतर पुन्हा तुम्हाला तो डबल करायचा आहे आणि इथं बघायचं किती आलं तर किती आलंय 8.5 इंच म्हणजे इथे तुम्हाला गणित वापरायची काही गरज नाही तर इथं आता आपल्याला आलेला आहे 8.5 इंच आता 8.5 इंच मध्ये आपण 1 इंच मिळवत आहोत आता 8.5 मध्ये आपण 1 इंच मिळवल्यानंतर आपलं किती होईल इथे माप निघेल आपला घडी 9.5 इंच हे कटोरीचं माप झालं आपलं किती निघालं 9.5 इंच आता तुम्ही म्हणशाल तर तुम्ही फक्त 1 इंच मिळवला मग हे पुरेसं होतं का तर होतं कारण आपलं काय ना मार्जिन आपली 2 इंच असते कारण आपली घडी ही 4 पदराची आपण टाकतो जेव्हा कटिंग करतो तेव्हा ती घडी आपण 4 पदराची टाकतो त्यामुळे हे 1 इंच आपलं कटोरीसाठी पुष्कळ होतं आणि जर तुम्हाला मार्जिन नसेल राहत तर तुम्ही मग इथे 1.5 इंच पण घेऊ शकता पण 1 इंच घेऊन बघा आणि नंतर मग ट्राय करा पण 1 इंच पुष्कळ होतं त्यानंतर आता बघायचं आपल्याला शोल्डर आता शोल्डरचं काय करायचं समोरचीच बाजू घ्यायची काही काही मागच्या पण बाजू घेतात पण काय हरकत नाही तुम्ही समोरची बाजू घेतली तरी चालेल आता तुमचं हे बाहीचा आता हा बाहीचा भाग जो आहे आता यांची बाही बघा थोडीशी शोल्डरच्या खाली आहे तर आपल्याला ते पण लक्षात आलं पाहिजे काही काहींचा ब्लाउज मापाला येतो किंवा अंगवर तुम्ही माप घेत असाल तर बाहीची जी शोल्डरची बाजू आहे ती खाली असते किंवा वरती असते तर मग आपल्याला शोल्डरचं एकदम पॉईंट पकडायचं आहे हा पॉईंट पासून तर या पॉईंटपर्यंत आपल्याला इथं आहे शोल्डर बघा आणि बाहीचं हे जोडले गेलेलं इथं आहे तर आपण इथंच पकडणार आहोत इथे तर बरोबर आपण इथे घेतले म्हणजे किती आले आपलं 11.5 इंच अंगावर किती आलं आहे 11.5 इंच पण आता 32 साठी शोल्डर आपलं जर आपण 4 नुसार घेतलं तर 2.5 आणि 1.25 आपलं येतं किती येतं 2.5 आणि 1.25 म्हणजे किती 1.25 म्हणजे आपलं किती येणार आहे 1.25 आणि 1.25 आपलं 10.5 इंच होते अंगावरच्या सॉरी 4 नुसार आणि अंगावरचं माप हे आता आपलं इथे 1 इंचाने जास्त आले तर मग आपलं कन्फ्यूज होतं कधी कधी आपण काय करतो टेप असे इथून इकडे पकडला तर खूप माप होतं तर कधी आपण 13 घेतो 12 घेतो आणि मग आपलं शोल्डर खाली उतरलं जातं तर मग चार्टनुसार चला तर तो चार्ट पण मी तुम्हाला एका ज्या दिवशी मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत चार्टची पण तर मग आता आपण 34 साठी शोल्डर बघणार आहोत आता 32 साठी झालं तर आता 34 साठी सांगते आता 34 साठी आपलं शोल्डर असतं 2.5 आणि 5.5 इंचाचं तर 5.5 म्हणजे 11 इंचाचं आणि इथं आता आपलं थोडंसं 1/2 इंच जास्त आलेलं आहे थोडंसं 1/2 इंच जास्त आलं तर काही हरकत नाही तर आपण आता इथे शोल्डर घेणार आहोत 34 साठी तर 34 साठी इथे मी आता शोल्डर घेत आहे 2.5 म्हणजे गळ्यात घेण्यासाठी हा पॉईंट आहे 2.5 आणि 5.5 इंच फक्त 1/2 इंच आपलं जास्त आलं होतं किंवा तुम्ही 12 पण म्हणशील का 12 आलं तर मग 6 घ्यायचं का तसं नाही तर मग आता आपलं फिक्स हे माप असेल 34 साठी तर किती असेल 2.5 आणि 5.5 इंच इथे काही बदल करायचा नाही आहे हेच माप ठेवा एकदम परफेक्ट माप आहे 34 साठी त्यानंतर आता मुंडा घ्यायचं आता हा आपल्याला पूर्ण सरळ करायचा कोणताही एकच हात घ्या तो तिकडचा घ्या ठीक आहे एकच हात घ्या कोणता घे ही बाजू घ्या किंवा ही घ्या तर आपण ही घेत आहोत आता बघा हा पॉइंट पकडलाय आणि सरळ एकदम खाली घेतले ते किती आलंय 5 इंच किती आलंय 5 इंच आणि नसेल समजत तर पुन्हा या तर मग हा टेप आहे ना असा आडवा करायचा ठीक आहे असा आडवा केलाय इथं बोट ठेवायचंय आणि हा जो टेप आहे तो परत आपल्याला असा पकडायचा किती आले 5 झाले तर शोल्डर आपले या ठिकाणी 2.5 आणि 5.5 त्यानंतर मुंडा आपला येतोय इथे 5.5 इंचाचा 5 आलाय ना तर आपण त्यामध्ये मिळवत आहोत 1/2 इंच किती मिळवायचंय फक्त 1/2 इंच म्हणजे 5.5 इंचाचा या ठिकाणी आपल्या मुंडा आलेला आहे खूप सोपी आहे पद्धत मुंडा मोजण्याची फक्त हात सरळ करा आणि
जो शोल्डर ची बाजू आहे त्यापासून खाली टेप सरळ पकडा आणि जो आपला मुंडा आहे त्याची बाजू सरळ पकडून तुम्ही तो टेप पकडून जेवढं तुमचं अंतर इन त्यामध्ये तुम्हाला फक्त मिळवायचे आहे अर्धा इंच। तर आपलं 34 साठी आलेला आहे शोल्डर 5.5 आणि मुंडा आलेला आहे 5 आलता तर आपण अर्धा इंच म्हणून 5.5 हे आपलं कटिंगचं माप राहील। हे जे आहे हे कटिंगचं हे आलेलं माप आहे। आता त्यानंतर आपल्याला गळा बघायचा आहे। चला गळा बघूया। आता आपल्याला पुन्हा शोल्डरच्या तिथेच आपण टेप पकडणार आहोत तर सरळ खाली घ्यायचा आहे। तर यांचा गळा आलेला आहे 6 इंचाचा ब्लाउजवर किती आलेला आहे 6 इंचाचा। तर अर्धाच इंच मिळवत आहोत कारण आपण जेव्हा कटोरी शिलाई करतो तेव्हा काय करतो शिलाई केल्यानंतर आपण त्यात पुन्हा थोडासा आकार आपला जर आपल्याला वाटला वरती आहे किंवा व्यवस्थित नाही आला तर आपण अर्धा इंच आणि तो गोल करून घ्यायचा असतो। तर आपण इथे अर्धा इंच मिळवायचा आहे पुढील गळ्यासाठी। आता हा पुढील गळा आपला 6 इंचाचा आला तर आपण त्यामध्ये अर्धा इंच मिळवायचे म्हणजे किती घ्यायचंय या ठिकाणी 6.5 इंचाचा आपण पुढील गळा। तर हा आवडीनुसार पण राहील। जेव्हा तुम्ही अंगावर माप घेशाल तर तेव्हा त्यांना विचारत चला तुम्हाला गळा इतका पाहिजे का एवढा पाहिजे कमी होतोय का जास्त होतोय का असंही तुम्ही त्यांना विचारू शकता। त्यांना जर जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता। आता आपल्याला बघायचंय मागील गळा। आता मागची बाजू घ्यायची आणि इथे जे शोल्डरचं हे आपण जे उंचीला पकडलंय तेच आपल्याला पकडायचंय आणि पूर्ण गळा आपण इथे घेणार आहोत। यांचा गळा आहे बघा 9.5 इंचाचा किती आहे बरोबर 9.5 इंचाचा। तर मग त्यामध्ये पण आपण अर्धा इंच मिळवायचं किंवा 1 इंच जरी मिळवलं तरी चालेल। अर्धा इंच आपला खाली शिलाईत आणि वरती अर्धा इंच किंवा पाऊंड जरी मिळवला तरी चालेल पण 9.5 वाला तर तुम्ही 10चा पकडा। कधी कधी काय होतं अर्धा इंच आपण वरती करतो आणि गळ्याची जे शिलाई देतो तेव्हा तो गळा ऑटोमॅटिक खाली जातो आपला त्यामुळे आपण फक्त अर्धाच इंच इथे मिळवत आहोत। तर मग हा मागील गळा आपला येईल इथे 9.5 प्लस अर्धा म्हणजे किती होईल 10 इंचाचा या ठिकाणी आपला मागील गळा राहील। त्यानंतर आता बघायची आपल्याला बाही। चला आता बाही बघायची ही छोटी बाही आहे तर छोटीचं पण दाखवते आणि मोठीचं पण दाखवते। आता छोटी बाई म्हटल्यावर परत आपण आता शोल्डर इथून घेतलं होतं ना तर मग बाही आता बघायची। तर बाही यांची आहे तिथूनच बघायची म्हणजे त्यांचं अंतर जे आहे ते बरोबर इथंच आहे ते इथंच बघायची। कधी कधी काय होतं समजा तुम्हाला 4 ची बाई शिवायची असेल तर तुमची 5 ची होऊन जाते आणि कधी कमी होऊन जाते तर असं का पण होतं तर ते माप मोजण्यात तुमच्या जरासा कमी जास्त झालं तर ते होऊ शकतं तसं। आता बघा इथे आपण हा पॉईंट पकडायचा। आता इथे यांची बाही आहे 3.5 ची तर त्यांना विचारायचंय पुन्हा काही 3.5 ची बाही चालेल का तर 3.5 चीच पकडा मग। जर त्या म्हटल्या मला थोडीशी वाढवायची किंवा कमी करायची तर तुम्ही मापामध्ये बदल करू शकता। त्यानंतर आता 3.5 मध्ये अस्तर असेल तर एकच मिनिट। तर आता बघा आता साध्यासाठी बघूया आधी साध्यासाठी 3.5 ची बाही आली तर त्यामध्ये आपण मिळवायची आहे किती 2 इंच किती 2 इंच किंवा पावणे 2 इंच मिळवले तरी चालतं। 2 इंच का मिळवायचे तर वरती 1/2 इंच शिरेसाठी नंतर खाली पट्टीचं 1/2 इंच आणि 1 इंचाची आपली दुमडण्यासाठी ती पट्टी म्हणजेच किती होईल 2 इंच। तर आपलं 2 म्हणजे किती 5.5 इंच या ठिकाणी आपली साध्यासाठी बाही येईल। आता अस्तरसाठी पण सांगते अस्तरसाठी 3.5 प्लस फक्त 1 इंच वरती 1/2 इंच खाली 1/2 इंच म्हणजे किती होईल इथे 4.5 इंच। तर अशा पद्धतीने अस्तरसाठी आणि साध्यासाठी हे अंतर आपल्याला त्यात मिळवायचं आहे। आता कमर बघायचंय सॉरी आता लांबाईचं पण दाखवते म्हणजे चालू आहे अंगावरती माप तर लांबाईचंही तुम्हाला समजेल। तर आता जेव्हा लांबाईचं तुम्ही माप घेशाल तेव्हा तुम्हाला बाही अशी करायची म्हणजे हाताचं जे माप आहे ते तुम्हाला हात असा पकडायचा आहे तर असा हात पकडा। तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला किती अंतर घ्यायचं आणि कसं घ्यायचं। आता इथपर्यंत एल्बो पर्यंतच बाही म्हणजे कोपर पर्यंत बाही घेतली जाते तर आता इथूनच मोजणार आहोत आपण बाही आणि इथं। तर यांची किती आली 10 इंचाची तर 10 अस्तर असेल तर 1 इंच आणि साधा असेल तर 2 इंच। तर 10 ची आली तर आपण
अस्तरचंच बघूया म्हणजे आपले इथं कळल अस्तर इथं आली आहे आपली बाही लांबाही इथली लांबाही आपली 10 इंचाची आली प्लस ए बरोबर 11 इंच आहे ही तर लांबाहीचे माप तुमच्या लक्षात आले असेल आता आपण घेणार आहोत कमर कटोरी आणि ब्रापट्टी तर आता कटोरी आपण जर म्हणशाल 34 नुसार कटोरी किती घ्यायची तर 34 नुसार आपली कटोरी आपण 5 इंचाची घ्यायची आहे माप नाही घेतलं तरी चालेल जर काही इंचाचा छातीचा भाग कमी असेल 34 भरतही तर रुंद असतं आणि छातीचा भाग कमी असतो तर तिथे तुम्ही 4.5 घेऊ शकता पण इथे आता आपण कटोरी इथे घेणार आहोत आपण फक्त 5 इंचाची हे अंगावर माप घेतलं तरी चालेल किंवा नाही घेतलं तरी चालेल तर इथे आपली कटोरी येणार आहे 5 इंचाची कितीची 5 इंचाची आणि ही जी ब्रा पट्टी असते ही कंपल्सरी तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता पुष्कळ होते सर्व मापांसाठी जरी वापरली तरी चालेल तर आपण इथे वरती 3.5 आणि मध्याला 3 घेणार आहोत तर अशा पद्धतीने माप आपले घेतले जातात आणि कमरचं माप घ्यायचं राहील तर कमरचं शेवटी सांगते जेव्हा फिटिंग येईल तेव्हा तुम्हाला कमरेचं मापचं गरज येते पण तुम्हाला सर्वात महत्त्वाची मापे असतात ही पूर्ण उंची छातीचा भाग शोल्डर मुंडा गळा बाही आणि कटोरी आणि ब्रापट्टी हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात ते अंगावर कसे घ्यायचे आज मी तुमच्यासाठी दाखवले तर कमरचं पण दाखवते ते फिटिंगसाठी फक्त उपयोगी असतं टेप एकदम घट्ट पण नाही आणि सैल पण नाही पकडायचं जसं तुम्हाला पाहिजे तसा विचारायचे 26 ठीक आहे 27 किती पाहिजे 70 हां असं विचारायचं कारण 26 पकडले टाईट होते आणि 27 पकडलं तर व्यवस्थित होते तर मग असं विचारून तुम्ही 27 घेऊ शकता तर इथे फिटिंगसाठी हे कमर आपले 27 या ठिकाणी आपल्याला घ्यायचं तर अशा पद्धतीने तुम्ही अंगावरची माप नक्की घेऊन बघा नक्की ट्राय करून बघा एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट हा ब्लाउज बसतो अंगावरच्या मापांचा अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवनवीन आणि छान छान घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच अशाच व्हिडिओ बघत चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका.